ही स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित टाळक्यांनो, ढेकळात तोंड खुपसून रडणारा येडा माणूस पाहिला का तुम्ही? त्याला त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप बनतात. म्हणजे भारताचा पोशिंदा आणि भारताच्या पोशिंदा लय केलं होतं त्याला शेतकऱ्याला. आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप बनतात, तोच पोशिंदा जो पायटू सूर्याच्या अगोदर उगवते वावरात, काही जमीन फाळून हिरवं सोनं काढायसाठी. आणि जेव्हा घामातून बरसते ना पिकावर तीर्थासारखा, तेव्हा त्याच्या बैलांना कळत असते रे त्याच्या फुप्फुसाचं प्रसरण आणि आकुंचन. आबाळा फिरणारे मुके जीव सूर्यावर ठेवतात लांछन, कारण काया भोर वावरात दिवसभर सुरू असते घामाचं ठिबक सिंचन. दोस्तो येळ भेटला तर अभ्यासा शेणामातीचं जमीन, रोज आबाळाकडे बघू. रोजचं त्याचं अश्रुवळवा घाम जिरवा ढवऱ्यामागचं धोरण, रोजचं त्याचं अश्रुवळवा घाम जिरवा ढवऱ्यामागचं धोरण. जवळून बघितलं तर दिसेल तुम्हाला आबाळाच्या पोटाने त्याच्या स्वप्नांचं तोरण. बरीच दिसतील हो आबाळ घडण्याची वाट बघणारी, पण जिवंत असणारी पाखरं, मन जिवंत असणारी पाखरं, जनावरापेक्षा जास्त राबणारी दोन पायाची गुरंढोरं, माणसापेक्षा जास्त इमानदार असणारी जनावरं. दररोज बघते तोबी आमची माती आमची माणसं, दररोज बघते तोबी आमची माती आमचे माणसं. पण पाण्याची चर्चा झाली पिकाचा हमीभाव ठरला की त्याच्या स्वप्नांची होती माती, आणि वाईट नकोच वाटतात माणसं. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते, शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते. बियाणं नाही हो ती पण चालू झाली ना की तो अख्खा संसारच फिरत असते. अर्ध्या एकरात मायबापासाठी लुगडं धोतर आणि बायकोसाठी नवी साडी पेरते, अर्ध्या एकरात लेकरा बकरीचं शिक्षण पेरते. अर्ध्या एकरात मायबापासाठी लुगडं धोतर आणि बायकोसाठी नवी साडी पेरते, अर्ध्या एकरात लेकरा बकरीचं शिक्षण पेरते. येळा आहे हो तो, येळ्यासारखं वावर करून टाकते. येळा आहे तो, येळ्यासारखं वावर करून टाकते. आणि भेटलीच जराशी जागा तर त्या बाबडीच्या झाडाकडे बघत बघत एखादं दोरखंडही पेरून टाकते. तुम्हाला एका भारतात दोन भारत दिसले तर आश्चर्य काय? तुमच्या एका भारतात तुम्हाला दोन भारत दिसले तर आश्चर्य काय? अरे बघा तरी दिसतो कसा उन्हाचा सदरा घालणारा तुमचा बाप आणि मातीचा मेकअप करणारी माय. क्या बात, क्या बात. शेवटी तुम्ही बघा आणि तुमच्या सरकारला दाखवा.